चन्नम्मा सर्कल जवळील सिग्नल सुटल्याने वाहनधारक वेगाने या मार्गावरून गाडी चालवत येत असतो, मात्र हा खचलेला रस्ता दृष्टीस पडताच वाहन चालकाला ब्रेक मारावा लागतो, तेव्हा मागून येणाऱ्या वाहन चालकाला त्याचा अंदाज न आल्यामुळे अपघात घडत आहेत। महानगरपालिकेने रस्त्याचे डांबरीकरण करताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल रोड जवळील डॉक्टर आंबेडकर उद्यान समोरील रस्ता खचलेला आहे, त्यामुळे हा रस्ता वाहनधारकांसाठी जीवघेणा बनलेला आहे। पहा तुम्ही हा खड्ड्याची स्थिती काय। हो, माझा हा रोजचाच येण्या जाण्याचा रस्ता आहे। जस्ट मी इथूनच पास होताना मला आता अचानक ब्रेक दाबावा लागला। माझ्या गाडी येऊन माझ्या मागे येऊन जोरात गाडी मला आदळली असती। बऱ्याच ठिकाणी बघतो की डिवायडरला लागून ॲक्सिडेंट्स होतात, बऱ्याच जणांचा मृत्यू होतो। आणखीन हा खड्डा अगदी डिवायडरला लागूनच आहे। रात्रीच्या वेळेस खूप जोरात गाड्या येतात। आणखीन अंधारामध्ये हा खड्डा दिसण्यासारखाही नाही आहे। जरी लाईटचा फोकस असला तरी हा खड्डा दिसणारच नाही। आणखीन त्याच्यामुळे डोक्याला मार बसून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। या रस्त्यावरून हॉस्पिटल्सला जाणारे पेशंट्स आहेत, लहान मुलांची ऑटो रिक्षा जाते। जर तसं काही नजरेस न येता मोठा घटना घडण्याच्या आधीच माझी विनंती आहे महानगरपालिकेकडे की हा रस्ता रिपेअर करावा। आणखीन होणाऱ्या मोठ्या दुर्घटनेपासून आपण खबरदारी घ्यावी। नजर चुकीन खड्डा समोर आहे, तिथं काय पाठीमागे गाडी होती माझ्या, काय त्याचं जर लक्ष नसलं असतं किंवा स्पीडमध्ये असला असता तर काय परिस्थिती झाली असती माझी, किंवा साईडला डिवायडर आहे काय, त्यावेळेला माझं किंवा माझ्या पाठीमागे बसलेल्या त्यांचं डोकं आपटलं असतं किंवा काय झालं असतं तर काय परिस्थिती झाली असती, याला जबाबदार कोण? हा, प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यानंतर त्याचा विचार करणार आहे काय? जर एखाद्याने चुकीने जर ब्रेक मारला तर मागून येणाऱ्या चालकाचा नेम नसतो, जर त्याने येऊन जोराची धडक दिली तर समोरचा जो दुचाकीस्वार असेल तो खाली कोसळेल, जर त्याच्या डोक्याला काही दुखापत झाली तर याला जबाबदार कोण? अशा प्रतिक्रिया नागरिक करत आहेत। तसेच रस्त्यावर पडलेले खड्डे, उचकटून आलेली खडी आणि खचलेले रस्ते यामुळे वाहन चालकाला गाडी चालवताना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे। हीच ती बेळगावची सुस्तावलेली महानगरपालिका जिच्यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळण झालेली आहे। याच पालिकेमुळे संपूर्ण वाहनधारकांचे हाल होत आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून तरुण भारत या खड्ड्यांचा पाठपुरावा करत आहे। प्रशासन याकडे लक्ष देईल का असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।